माजी मंत्री डॉक्टर पत्रकाराव कदम यांच्या निधनाचं वृत्त येता शुक्रवारी रात्रीपासून कडेगाव आणि पलूस तालुक्यात परिसरात सन्नाटा पसरला होता. या नेत्यानं ताखारी टेंबू योजनांच्या माध्यमातून या दुष्काळी भागात हरित क्रांती केली, रोजगार निर्मितीमधून हजारो कुटुंबाचे संसार फुलवले, त्यामुळे इथल्या प्रत्येक घरात करता पुरुष गमावण्याचं चित्र दिसत होतं. शुक्रवारी रात्री कदम यांच्या निधनाचं वृत्त कडेगाव पलूस तालुक्यात संसारात एकच शांतता पसरली तर अनेकांच्या घरातली चूलही पेटली नाही. आज शनिवारी सकाळी तालुक्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. दोन्ही तालुक्यातील शाळा महाविद्यालयात डॉक्टर पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व शाळांना सुट्टी देखील देण्यात आली. कडेगाव, वांगी, सुनेरा कारखाना, चिंचणी, सोनसळ, शिरसगाव, देवराष्ट्र आदी गावांसह सर्व गावोगावी डॉक्टर पतंगराव कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते. दरम्यान चाहत्यांच्या आक्रोशानं सुनेरा हे लावला. कंठात दाटलेले हुंदके, डोळ्यातून ओघळणारे अश्रू आणि भावना वेगाने फोडलेला हंबरडा यामुळे सुनेरा कारखाना व सोनसळ परिसरातील वातावरण शनिवारी कमालीचं भावूक झालं. कदम यांच्या जन्मगावी सोनसळ येथे तसेच कडेगाव पलूस तालुक्यात प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. आमचा देव हरपला असा आवाज दाटून आलेल्या कंठातून निघत होता. तशा पोस्ट सोशल मीडियात सर्वत्र फिरत होत्या. साहेब परत या अशी इच्छा व्यक्त केली जात होती. अनेक जण धायमोकरून रडत होते. साहेब आपल्यात नाही हेच त्यांना सहन होत नव्हतं. कडेगाव पलूस तालुक्यासह जिल्ह्यातील आणि राज्यातील आजपर्यंतच्या अनेक सभा डॉक्टर पतंगराव कदम यांनी त्यांच्या दिलखुलास वक्तृत्वाने गाजवल्या होत्या. मात्र यापुढे त्यांचा आवाज येथे परत ऐकू येणार नसल्याची खंत प्रत्येकाला जाणवत होती. चाहत्यांच्या आक्रोशानं सोनेरा हेलावला, कंठात दाटलेले हुंके, डोळ्यातून उघडणारे अश्रू आणि भावना वेगाने फोडलेला हंबरडा यामुळे सोनेरा कारखाना परिसरातील वातावरण शनिवारी कमालीचं भावूक झालं. दरम्यान सोनेरा कारखाना परिसरात दुपारी 4 वाजता डॉक्टर पतंगराव कदम यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान शुक्रवारी रात्री जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. मोठी गर्दी होणार असल्यामुळे वाहनांच्या पार्किंगसह बैठक व्यवस्था याबाबतची माहिती मोठी गर्दी होणार असल्यानं वाहनांच्या पार्किंगसह बैठक व्यवस्था याबाबतची माहिती घेतली. तसेच पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात ठेवण्यात येणार आहे. प्रवीण नलावडे, 7 स्टार न्यूज, वांगी.